हॅलो, आम्ही भटक भवानी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सो आज आम्ही एका फूड रिव्ह्यूला आलो आहे. सारंग सी फूड असं या जागेचं नाव आहे, प्रभात रोडवर आहे. सो आपण आज जाऊ आणि बघूयात कसं आहे काय आहे. हा असं त्यांचा एंट्रन्स आहे. बोर्डवर त्यांनी आजची स्पेशालिटी लिहिली आहे. हे सगळे थाळी त्यांचा आजचा स्पेशालिटी आहे. विनयात इथे बसली आहे. लिमिटेड सिटिंग अवेलेबिलिटी आहे. एका बिल्डिंगमध्ये आहे यांचं रेस्टॉरंट. छान आहे, ॲम्बियन्स वगैरे छान आहे. थोडा ग्रुप मोठा असला तर त्यांच्यासाठी हा असा एक मोठा डायनिंग टेबल पण आहे. हा त्यांचा असा छोटासा मेनू कार्ड आहे, लिमिटेड आहे. सो विनय, काय ऑर्डर केलंय तुम्ही? तर मी केली आहे पॉम्फ्रेट थाळी. ते आहे ॲज पर पीस. त्यांना मी विचारलं की किती आहे आजचं त्याचा रेट, तर त्यांनी सांगितलं 700, कारण की पॉम्फ्रेटची साईज मोठी आहे. सो ॲज पर साईज त्यांची ती थाळी वॅरी करते. आणि तुझ्यासाठी आपण मागवूया सुरमई थाळी. म्हणजे कसं दोन्ही आपल्याला गोष्टी ट्राय करता येते. त्याची किंमत आहे 575 आणि त्याच्यामध्ये ऑप्शन आहे. एक तर तुम्ही भाकरी घेऊ शकता तांदळाची किंवा पोळ्या घेऊ शकता. तर आपण असं मागूया की भाकरी एका थाळीमध्ये, एका थाळीमध्ये पोळी, म्हणजे आपल्याला त्याची पण टेस्ट कळेल. त्याच्यामध्ये सोलकढी येते, भात येतो, ड्राय ग्रेव्हीची येते, अजून रवा फ्राय येतो. तर आता बघूया आपल्या थाळीत काय काय येते. ओके, तर आपली ही सुरमई थाळी आलेली आहे. पोळी दिली त्यांनी, ड्राय सुरमई. ते छोट्या वाटीत काय आहे विनया? हे काहीतरी त्यांनी सांगितलं ना, काहीतरी आहे फिशच आहे काहीतरी सर्विंग. नंतर सोलकढी आहे, ही याचीच करी असेल. याचीच करी आहे, फिशची करी आहे. आणि ही पण प्रॉन्स आहे. प्रॉन्स आहे, ओके. बटन प्रॉन्स, ओके. तर मला आता तू टेस्ट करून सांग सगळं कसं आहे. तर हेच नाव म्हणणं नाही काय आहे हे. बहुतेक आपण जे असत शिंपले तिसऱ्या, हा, तर ते त्याने काढून त्याच्यात ते कांद्यामध्ये फ्राय करून दिले. अच्छा, सोलकढी आहे ही, फिश करी आहे, चुरमी फिश करी, आणि ते प्रॉन्सची आहे. आम्ही लो स्पायसी सांगितले होते, सो हे प्रॉन्स आणि फिश मिक्स आहे. मस्त आहे टेस्ट. माझी पण थाळी आली आहे. माझ्या थाळीमध्ये आहे पॉम्फ्रेट फ्राय, हे आहे प्रॉन्स करी, फिश करी, सोलकढी, तिसऱ्या, पोळी भाकरी, कांदा लिंबू. आता आपण पण सुरू करूया आपलं जेवण. आता आम्ही गरम गरम वाफाळलेला भात मागवला आहे आणि करी. भात आणि करी या थाळीसोबतच येतं. चला आता त्याचा आस्वाद घेऊया. इंग्रेड आणि उकडीचा मोदक मागवला आहे. छान फोडून त्याच्यावरती तूप टाकलेलं आहे असं हे मोदक. आता याचा आस्वाद घेऊया. तर या ताई आहेत सरंगा, या सी फूड रेस्टॉरंटच्या ओनर. ताई, तुम्ही या रेस्टॉरंटबद्दल काय सांगाल? रेस्टॉरंटबद्दल म्हणजे आम्ही पूर्ण ऑथेंटिक रेसिपीज करतो. जसं गोव्या साईडच्या सिकेपी, सारस्वत, पाचकळशी, कुडाळदेशकर अशा ज्या जाती आहेत त्यांच्या ज्या विस्मरणात गेलेल्या रेसिपीज आहेत त्या आम्ही इथे करतो. म्हणजे लाईक हुमण, तिखलं, बांगड्याची करी, ह्या गोष्टी आम्ही इथं भरपूर प्रमाणात लोकांना करून दिलेल्या आहेत आणि करतो पण आहेत. फिश पण आमचं खूप फ्रेश असतं. फ्रेश फिश शिवाय आम्ही घेतच नाही, फ्रोझन फिश.
आणि सगळ्या प्रकारचे आमच्याकडे फिश असतात. अरे वा. आणि आम्ही तुमच्या दोन्ही थाळ्या टेस्ट केल्यात, सुरमई थाळी आणि पॉम्फ्रेट थाळी. उकडीचे मोदकही टेस्ट केलेत, सगळं खूप छान होतं. अगदी घरगुती जेवण जेवल्यासारखाच फील होता. त्यामुळे आम्ही परत पुन्हा नक्की येऊ, अशीच सर्व्हिस पाहिजे. चालेल, थँक्यू. तर असा होता आपला आज लंच डेट इन सरंगा सी फूड रेस्टॉरंट. प्रभात रोडला आहे हे, आणि तुम्ही नक्की व्हिजिट करा, खूप छान आहे. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. भेटूया परत पुन्हा एका नवीन भटकंतीसोबत, नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत बाय बाय.